पुरेपण जोश नाही आहे संघटनेमध्ये. मी कालपासून परवापासून सभा घेतोय, अतिशय शांत अतिशय थंड अशी सभा दिसते मला. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर खासदार, आमदार, माजी आमदार, सर्व पदाधिकारी, आमचे गजू काका, उपस्थित सर्व उमेदवार, माझ्या समोर बसलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्र, 1 तारखेला आपल्याला मतदान करायचंय. गेल्या 3 दिवसापासून 4 दिवसापासून प्रचार सभा सुरू आहेत, प्रचाराच्या रॅल्या सुरू आहेत. मला वाटतं जळगाव शहरामध्ये भारतीय जनता पक्षाला पहिल्यांदाच एवढा मोठा अभूतपूर्व प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय. आणि जळगावकरांनी यावेळेला ठरवलेलं आहे की यावेळेला भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत या शहरामध्ये द्यायचं आहे. या जळगाव शहराची सत्ता ही महापालिकेतली सत्ता ही भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये त्यांना एकदा द्यायचीच आहे. आणि मी आपला पुन्हा आवाहन करणार आहे की एक वेळ फक्त मला ही सत्ता द्या, एकच वेळ, पुढे मग तुम्ही ठरवा काय करायचं काय नाही ते. आणि मी 5 वर्षाचा काळ सुद्धा मागणार नाही. 5 वर्ष द्या, 5 वर्षाचा मी काय करून दाखवू, मग नंतर बघा, मग 6व्या वर्षी तुम्ही बघा, मग आमचं प्रगती पुस्तक तपासा, मग मतदान करा, असं नाही. तर त्या 6व्या वर्षाने विधानसभेची निवडणूक या ठिकाणी आहे. आपल्या आमदार राजूबाबा भोळे या ठिकाणी बसलेले आहेत. 6व्या वर्ष फक्त मला द्या. या 6व्या वर्षामध्ये या जळगाव शहरामध्ये आम्ही महापालिकेच्या माध्यमातून काय काम करतो, काय विकास करतो, किती निधी आणतो हे एकदा बघा. आणि त्यात जर आम्ही 5 झालो तर मगच विधानसभेला राजूबाबाला मतदान करा. ही खोटं आश्वासन नाही आहेत, हे नुसतं बोलायचे जुमले नाही आहेत. आणि म्हणून मी राजूमामाची आमदारकी कावर लावलेली आहे. राजूमामा मला सभा देणार नाही, मी विचारतात भाऊ माझं कसं होईल. तुम्ही तर सांगितलं 6 वर्षात नाही काय झालं मतदान करू नका. तुम्ही चालले जा जामनेरला, तुम्ही राहाल मुंबईला, राज्यभर धरणपात फिराल, उद्घाटन करत फिराल, मेडिकल कॉलेजमध्ये फिराल, माझं इकडे काय होईल. आणि साहजिक आहे, मी सगळ्या सभांमध्ये सांगतोय की एकदा संधी द्या, एकाच वर्षाची संधी द्या. अतिशय बेसिक प्रश्न या शहराचे अतिशय बेसिक आहे, पायाभूत प्रश्न आहे, गटारींचे प्रश्न आहेत, रस्त्यांचे प्रश्न आहेत, रस्ते नेतृत्व खड्डे बुजवायचे प्रश्न आहे, दिवाबत्तीचे प्रश्न आहेत, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहे, समांतर रस्त्याचा प्रश्न.